रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली. नाशिक पुणे हायस्पीडच्या संदर्भात नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे या संदर्भात केंद्र सरकार सोबत आपण साधारण 2017-18 साली करार केला होता आणि त्यानंतर ही हायस्पीड रेल करायची या संदर्भात एक आराखडा देखील आपण तयार केला. त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये एक अश्विनी वैष्णव साहेबांसोबत बैठक झाली होती. काही त्यांनी सुधारणा सुचवल्या होत्या, त्या सुधारणांसहित आज आपण त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन केलं. रेल्वेचे सगळे प्रमुख अधिकारी हे त्या प्रेझेंटेशनला त्या ठिकाणी होते, स्वतः मंत्री महोदय होते. आपल्याकडनंही जी आपली MRIDC आहे त्याचे जयस्वाल होते, आपले फायनान्स सेक्रेटरी सौनिक होते, त्याचबरोबर आपले मुपलवार होते आणि आम्ही सगळ्या काय काय सुधारणा केल्या आहेत त्या सगळ्या त्यांच्यासमोर ठेवल्या. त्यानंतरही काही त्याच्यामध्ये त्रुटी होत्या, पण त्या ठिकाणी सन्माननीय मंत्री मोदींनी सांगितलं की आता रेल्वेनी आणि आपल्या ऑफिसर्सनी मिळून त्या त्रुटी दूर कराव्या आणि त्या त्रुटी दूर करून कॅबिनेटचा प्रस्ताव तयार करावा. त्या ठिकाणी त्यांनी आजच घोषणा केली आहे की याला मी तत्वतः मान्यता देतो, पण आता ज्या काही थोड्या त्रुटी आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत, जे काही टेक्निकल चेंजेस करायचे आहेत ते चेंजेस करून लवकरच कॅबिनेट समोर प्रस्ताव येईल आणि मग कॅबिनेट त्याला मान्यता देईल. त्यामुळे आता हा जो काही रेल्वे मार्ग आपल्याला तयार करायचा आहे, जो मला असं वाटतं की अतिशय आवश्यक अशा प्रकारचा रेल्वे मार्ग आहे, कारण हे दोन महत्वाची शहरं आहेत, प्रचंड ट्रॅफिक या दोन शहरांमध्ये आहे आणि ही हायस्पीड रेल्वे झाल्यामुळे एक नवीन आर्थिक रूट देखील त्या माध्यमातून तयार होणार आहे, त्याचा नाशिकला देखील खूप मोठा फायदा होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक आज अत्यंत महत्वाचा निर्णय हा झालेला आहे. येत्या काळामध्ये या सगळ्या टेक्निकल त्रुटी दूर करून त्याचा जो काही DPR आहे त्या DPR तसे चेंजेस करून आणि मग कॅबिनेटचा प्रस्ताव सादर होईल आणि त्यानंतर आपल्याला त्याचं टेंडर काढता येईल. त्यामुळे मी अश्विनी वैष्णव जे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो.